अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरामध्ये कोरोना बाधितांची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे। बाधित रुग्णांना वेळेवर उपचारही मिळत नाही, त्यातच लसीकरणाचा कमी पुरवठा, यामुळे नागरिक हैराण झाले आहेत। असे असताना गेल्या 8 तारखेपासून जामनेर शहरातील बाजारपेठेतील सर्व दुकाने कुणाच्या आशीर्वादाने उघडी आहेत हे समजायला मात्र मार्ग नाही। ज्या दुकानांना नगरपालिकेने यापूर्वी सील केले होते अशी ही दुकाने आता बिनदिक्कत उघडी आहेत। कापडाची दुकाने, सलून दुकाने इत्यादी प्रकारची सर्व दुकाने उघडे असल्याने नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे। याच्यातून कोरोनाचा उद्रेक होणार आहे याला जबाबदार कोण? प्रशासन सेवेतील अधिकारी मात्र एकमेकांकडे बोट दाखवून रिकामे होत आहेत, त्यामुळे शहरात प्रचंड प्रमाणात गर्दी पाहावयास मिळत आहे। याबाबत प्रशासकीय अधिकारी कुणीही कॅमेरा समोर बोलण्यास तयार नाही। सध्या उघड्या असलेल्या दुकानांवरती कोण आणि कोणती कारवाई करणार हा प्रश्न मात्र निर्माण झाला आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने सर्वत्र लॉकडाऊन घोषित केले असून या लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडली तर सर्व बंदचे आदेश शासनामार्फत देण्यात आले होते, परंतु जामनेर शहरात सर्रासपणे सर्व दुकाने ही खुली पाहायला मिळत आहेत। आता कुठे कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत आहे असे वाटत असताना शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून पुन्हा सर्रासपणे व्यापारी आपले दुकाने उघडत असल्याने पुन्हा कोरोनाची लागण झपाट्याने वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे। नगरपालिका प्रशासन या व्यापाऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे या व्यापाऱ्यांची धटिंगशाही वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे, परंतु यामध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक वाढला तर याला नेमके जबाबदार कोण? लॉकडाऊनची मुदत संपलेली नसताना पालिका प्रशासनाने कारवाई का थांबवली आहे? पालिका प्रशासन हातगाडी धारकांवर तर कारवाई करत आहे, पण मोठ्या व्यापाऱ्यांना दुर्लक्षित करत आहे। मग कोरोना फक्त हातगाडी धारकांमुळेच पसरतो का? या आधी देखील काही दुकाने पालिका प्रशासनाच्या वतीने सील लावण्यात आलेले असताना देखील ते दुकाने पुन्हा खुले झाल्यामुळे त्या दुकानदारात आणि पालिका प्रशासनात काही आर्थिक देवाणघेवाण झालं असल्याचा संशय जनमानसांच्या मनात घर करून बसलाय। आणि जर आर्थिक देवाणघेवाण झाली नसेल तर अशा दुकानदारांवर फौजदारी गुन्हे अद्याप दाखल का झाले नाहीत? याबाबत जामनेर तालुक्याचे तहसीलदार यांना विचारणा केली असता त्यांनी हे पालिका प्रशासनाचे काम असल्याचे सांगत याबाबत आपण मुख्याधिकाऱ्यांना सूचना करणार असल्याचेही सांगितले आहे। दुकानदार आहे ना? अंधार आहे ना? अंधार आहे। आप कोण आहे? सील लागेल ना तुम्हाला दुकान कुठं? मालूम नाही, उनकोरी मालूम आहे, मी बाहेर गया आता 10-12। अच्छा, कब आहे फिर? तू दो दिन से चालू है फिर आपका? दो दिन से आते एक घंटा दो घंटे के लिए। यस, ये किराने लगी था जरा सील लगाया हुआ था नगर पालिका की तरफ से, फिर भी दुकान कैसे क्या करूँ? सील तो उन्होंने खोला होगा ना। नगर पालिका ने खोले लगे सील? नगर पालिका ने खोला क्या? आपने खोला? उनका मुझे बताया। अरे दुकान तुम्हारा है ना? हमारे तो हमने खोला ना। जब सील किसने तोड़ा? ये मुझे पता ही नहीं। आपको पता ही नहीं? सील लगा कभी नहीं पता नहीं। हमारे सामने भी लगा था। ये क्या लगाया हुआ है? फाटा जो है हमको पता नहीं। पता ही नहीं आपको? क्या नाम है आपका? सुरेश। सुरेश हो गया। कौन सा दुकान है अपना? आपण रोज आपली टीम पण फिरती ते दोघांचं म्हणजे कसं माहिती का त्याच्या जबाबदारी ही पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासन म्हणजे आपण तहसीलदारांशी मला बोलणं झालं। जस्ट तहसीलदारांनी सांगितलं की ही परिपूर्णपणे जबाबदारी ही नगरपालिका प्रशासनाची आहे। सील नगरपालिका प्रशासन होती त्या दुकानांना आपण सील केलेलं होतं, ते परिपूर्णपणे दुकान कधी करून बंद पाहिजे होतं? 15 तारखेपर्यंत सगळी दुकानं उघडली गेली, त्याच्या मागचं रिझन घ्या।
दंड घेऊन सील करताना नगरपालिकेचा एक कुलूप आपण लावतो, आपण नगरपालिकेने जी सील लावलेले या लोकांनी ती सील तोडून त्यांची आज दुकानं धडधडी त्यांची बिंदास उघडे, त्या मार्फत आपली नगरपालिका मार्फत त्यांच्यावर कारवाई काय आता या पुढे पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज, नमस्कार।